नमस्कार, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. हर्ट टू हर्ट या विशेष सदरात मी संकेत पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आपल्याबरोबर पारगावमधील अहमदनगर जिल्ह्यातील पारगावमधील एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वानं महाराष्ट्र पूर्ण आपल्या वक्तृत्वानं किंवा मोटिवेशननं पूर्ण व्यापून काढलेलं आहे असे गणेश शिंदे सर आपल्याबरोबर आहेत. शिंदे सर नमस्कार. शिंदे सरांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर शिंदे सर या 2-3 वर्षात कोरोनानंतर जवळजवळ व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल आपले 30-30 सेकंदाचे व्हिडिओ भरपूर पाहिले जातात आणि लोक नैराश्यातून बाहेर येण्यासाठी आपलं मोटिवेशन स्टिकर उपयोगी पडत आहे. एखाद्या छोट्याशा गावातनं इतका मोठा पल्ला मारणं इतकं सोपं नसतं, तर मी कसं साध्य केलंय? खरं तर ही माझी आवड आहे, वक्तृत्व लोकांसमोर जाणं, आपला विषय लोकांसमोर मांडणं. आणि गेली अनेक वर्ष मी सातत्यानं काही विषय घेऊन लोकांसमोर जातो. प्रबोधन परिवार ही माझी एक संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून निसर्ग, समाज आणि अर्थकारण या 3 विषयांवरती तरुणांना संबोधित करावं, त्यांना प्रेरणा मिळावी, त्यातून काहीतरी कृती आराखडा समोर यावा, त्याच्यावरती तरुणांनी काम करावं या उद्देशानं आम्ही खरं तर या संस्थेच्या माध्यमातून काम करतो. आणि कोरोनानंतर म्हणजे काय, सोशल मीडियाचा सगळा जमाना आहे. पूर्वी 5 दिवसाची टेस्ट मॅच असायची, नंतर 50 ओव्हरची वन डे आली, आता 20 ओव्हरचा 2020 सामना आहे. काळ आणि वेळेनुसार आपणही बदललं पाहिजे. खरं तर याच्यासाठी मी वेगळे काही प्रयत्न केलेले नाही आहे. इवन माझं स्वतःचं यूट्यूबला अकाउंट पण नव्हतं, परंतु लोकांसमोर जात असताना ज्या ज्या ठिकाणी भाषणं झाली त्या त्या ठिकाणी तरुणांनी ते भाषण शूट करून त्याचे रील्स बनवून किंवा ते स्टेटसला ठेवून ते असंख्य लोकांपर्यंत पोहोचले. आणि आता मलाही मी जिथे जातो तिथे लोक मला सांगतात की हा व्हिडिओ आम्ही पाहिला आहे किंवा हे आम्ही स्टेटसला ठेवलो, असे प्रसंग येतात. मिलियन्समध्ये तुमचे व्ह्यूज आहेत बघितलं तर व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर कळते, पण ज्या एखाद्या ठिकाणी गेलात आणि समोरून जर नाईक समोरून मुलांना कळलं की हेच गणेश शिंदे, तर त्यावेळी रिॲक्शन काय असतं लोकांची? हा, बऱ्याचदा असं होतं. आता जस्ट आजच उदाहरण मी सांगेल. आज मी व्याख्यानासाठी तासगावला आलो आणि ज्यांच्या घरी मी आत्ता गेलो होतो की तिथल्या घरातल्या गृहिणींसमोर आल्या आणि त्यांनी मोबाईलमध्ये मला दाखवलं, अरे हा तर तुमचा व्हिडिओ मी कालच पाहिला किंवा आम्ही स्टेटसला ठेवलेला आणि आत्ता तुम्ही मला भेटताय, असे प्रसंग येतात. घरची परिस्थिती कशी होती आणि वयाच्या कितव्या वर्षी वाटलं की आपण मोटिवेशन स्पीकरच झालं पाहिजे? माझे वडील शिक्षक, आता तुम्हाला शिक्षक म्हटल्यानंतर जनरली बोलणं हा शिक्षकाचा फिट आहे, वडील चांगलं बोलतात. माझे आजोबा वारकरी संप्रदायाशी रिलेट करतात. माझ्या मी वारकरी आहे, माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचं वातावरण आहे. आणि खरं तर 4th असताना मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. माझे आजोबा हा विषय होता, वडिलांनी मला ते भाषण लिहून दिलेलं, मी ते पूर्ण पाठ केलं, मग वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं, रयतचा विद्यार्थी आहे, मग कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं भाषण करणं, 15 ऑगस्ट 26 जानेवारीला भाषण करणं, आणि यातून संधी मिळत गेली. वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत गेलो, जिथे संधी मिळेल तिथे बोलत गेलो, आवड निर्माण झाली आणि पाहता पाहता या सगळ्या वळणावरती स्वाभाविकतः बघितलं तर एखादा वक्ता काय करतो, एकच विषय कुठला तर असतो तो कायमस्वरूपी एकच विषय बोलतो असतो किंवा एकाच विषयावर तो व्याख्यान देत असतो. तुमच्या बाबतीत असं नाही, तुम्ही सावित्रीबाई ज्योतिबांच्यावर बोलताय, शिवाजी महाराजांच्यावर बोलताय, आंबेडकरांच्यावर सुद्धा बोलताय, पण एवढं एकदम कसं काय शक्य होतं तुम्हाला? काय झालं, मी कॉलेजला असताना आमच्याकडे प्राजक्ता लवाखरे म्हणून CEO होते, स्वच्छता अभियान नव्यानं सुरू झालेलं होतं आणि मी स्वच्छता अभियानात काम करावं एका कॉलेजच्या गॅदरिंगमध्येच माझी आणि त्यांची भेट झाली. आमच्याकडे डॉक्टर तागडे होते, त्यांनी भेट घालून दिली आणि मी स्वच्छता अभियानात काम करावं अशी त्यांची इच्छा होती. पण स्वच्छता अभियानात काम करताना उगाच काहीतरी जाऊन बोलणं हे मला पटत नव्हतं. मग मी सांगितलं की मला या विषयावर जर बोलायचं आहे तर त्या विषयाचं ज्ञान मला असणं गरजेचं आहे. मी स्वच्छता अभियानाचं प्रशिक्षण घेतलं रीतसर, म्हणजे काय बोललं पाहिजे, काय सायंटिफिक गोष्टी लोकांसमोर मांडल्या पाहिजे, अगदी शौचालय बांधतात कसं, इथपासून मी प्रशिक्षण घेतलं आणि जिल्हाभर मी स्वच्छता अभियानावरती काम करत आहे. नंतर मी यशदा पुण्याला आलो, MBA पुण्यात आल्यानंतर मला यशदा ही जी महाराष्ट्र शासनाची शिखर संस्था आहे प्रशिक्षण देणारी, तिथं ट्रेनिंग द्यायला जायला मिळालं. 10th झाली मग आता 11th, 12th JEE नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर,
आर्किटेक्ट सायंटिस्ट बनायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता आहेत संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ व्हिडिओ 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक, अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. तिथं जे ट्रेनिंग घ्यायला यायचे ते सगळे क्लासरूम ऑफिसर होते, त्यांच्याशी मैत्री झाली, त्यांनी आपल्या जिल्ह्यात बोलवलं, मग एक व्याख्याता म्हणून लोकांसमोर जात गेलं. आणि सगळ्या विषयांना स्पर्श करण्याचं कारण हे की आपण सगळ्या महापुरुषांना आहे ना एका जातीत एका धर्मात असं बोलून ठेवलंय. खरं तर या सगळ्या महापुरुषांचं काम हे जातीच्या धर्माच्या या सगळ्याच्या पलीकडे. वारकरी संप्रदायाचा वारसा असल्यामुळे ज्ञानोबा तुकोबा सांगणं आपलं तिथं म्हणतो. बऱ्यापैकी कसं असतं की महाराष्ट्रात म्हटलं जातं की तुकोबा पचायला अवघड आहे, तुम्ही तुकोबांचा अभ्यास केला तर तुकोबा तुम्हाला कसे कळेल? मी असं म्हणेन की ज्ञानोबा आणि तुकोबांमध्ये फार फरक नाही आहे. ज्ञानोबा आणि तुकोबांमध्ये थोडा फरक सांगायचा ठरला तर ज्ञानोबांनी कसं वागावं हे कानात सांगितलं, अगदी हळूवारपणे गोड भाषेत सांगितलं, आणि तुकोबारायांनी असं कानाखाली लावून सांगितलं हे असं नाही असं वागावं. त्यामुळे तुकोबाराया अवघड जात असायला. परंतु साधू संतांचे खरं तर ज्ञानोबा तुकोबा जे बोलले त्यानंतर आपल्या आमच्यासारख्यांनी काही बोलावं असं उरलेलं नाही, पण किमान ते काय म्हणतात हे लोकांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी प्रयत्न करतो. महाराष्ट्रातल्या बहुतेक नैराश्यग्रस्त लोकांसाठी पण तुम्ही काम केलंय, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी लोक तुमचं स्पीच ऐकतात, असं कधी झालंय का की कुठं गेला एखाद्या ठिकाणी त्यावेळी जर व्यक्तीला पुढे येऊन सांगितलं की बाबा मी नैराश्यात होतो तुमचं स्पीच ऐकून मी आता पूर्ण होत आलेलं? अशी अनेक उदाहरणं आहेत, अनेकांचे फोन येतात, अनेकांची पत्रे येतात. एवढंच काय, मी मागची 2 वर्ष आपण कोरोनामध्ये म्हणजे सगळीच लोक फ्रस्ट्रेशनमध्ये होती, आणि अशा परिस्थितीमध्ये जे कोरोना सेंटर होते मला असं वाटलं की अरे लोकांनी आपल्याला एवढं प्रेम दिलं आहे, लोकांनी व्याख्याता म्हणून आपल्याला डोक्यावर घेतलं आहे, आणि आता कोरोना सेंटरमध्ये त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला तयार नाही आहेत, त्यांची जवळची माणसं त्यांना भेटायला तयार नाही आहेत. आणि त्यावेळेस मी आणि माझ्या काही मित्रांनी असं ठरवलं की आपण कोरोना सेंटरला भेट दिल्या, तिथं व्याख्यानं दिल्या, तिथं लोकांशी 1-to-1 कम्युनिकेट करूया. तेव्हा लोकांचं काय सर भावना होती? मी अतिशय भारावून जाणारे प्रसंग माझ्या आयुष्यात आले. लोक आपल्या सोक्यांना सुद्धा भेटत नव्हते, आणि माझ्या दृष्टीने तो खूप चॅलेंजिंग जॉब होता. इकडं एखाद्या सभागृहात भाषण करताना लोकांनी टाळ्या शेकट्यांनी प्रतिसाद देणं हे सगळं एका बाजूला आहे, आणि जेव्हा मी माझे काही मित्र आम्ही कोरोना सेंटरला जात होतो तिथल्या लोकांशी बोलत होतो त्यांना धीर देत होतो की हे बदलणार आहे, त्याच्यावरती औषधं निघत आहे. आम्ही सांगायचो की वय वर्ष 72-75 एक आजी साध्या औषधांनी बाहेर आली, तुझा तर स्कोर इतकाच आहे. ते ज्यावेळेस 1-to-1 भेटून सांगत होतो, नुसतं भेटल्याने लोकांचे मन हलकी होत होती. अरे आपला मुलगा आपल्याला भेटायला आला नाही, पण हा कोणतरी पोरगा येतोय आपल्याशी बोलतोय. मला वाटतं हे खरं तर मोठेपणा म्हणून सांगण्याची आज इंटरव्ह्यूमध्ये गोष्ट नाही, पण फ्रस्ट्रेशन आणि या सगळ्या गोष्टींचा विषय निघाला त्याच्यापेक्षा मोठं फ्रस्ट्रेशन काय होणार आहे, आणि त्याच लोकांशी संवाद साधायची संधी मिळाली. मला वाटतं हे माझ्या सगळ्या सभा सगळी भाषणे एकीकडं आणि हा काळ एकीकडे असं म्हटलं तर वावट होतो. तुमच्या व्यवसायात बघितलं तर आता व्यावसायिक कसं झालेले व्यावसायिक आलेले असे काही स्पीकर आहेत त्याचं महाराष्ट्रात की 1,00,000 रुपये घेतल्याशिवाय स्टेजवर बोलायला बरं नाही. आणि दुसरं तुम्ही आहे की ग्रामीण भागातून जाता, तुम्ही सांगितलं की मी माझ्या गावात सगळं हेल्थ इश्यूज वगैरे कव्हर करण्यासाठी प्रयत्न करतो, याकडे कसं बघता येईल? एकीकडे ढोबळ मारानं पैसे घेते तर दुसऱ्याकडे कमी स्वरूपात कमी निधीत सगळे प्रबोधन करताय तुम्ही. मुळात ज्याच्याकडे आपण थेट व्यवसाय म्हणून पाहून व्यवसाय तर आलेले आहे. आता तुमच्या तुम्हाला जाण्यासाठी लागणारं मानधन किंवा तुम्ही काय जे ठरवलंय हे लोक देतात. आता त्याच्यासाठी फार हट्ट करावा लागतो किंवा मागावं लागतं असं नाही, लोक बऱ्यापैकी तुम्हाला देतात.
आणि पैसे घेऊन समाजसेवा करायची संधी आमच्यासारख्या वक्त्यांना मिळाली. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा. सांगतो मी गेली अनेक वर्ष भाषण देतोय आणि एक दिवशी मी वडिलांना विचारलं की काय फार परिवर्तन विवर्तन होताना दिसत नाही, कधी बदलणार हा सगळा समाज वगैरे. त्यावेळेस माझे वडील मला म्हटले होते तू बोलून बोलून जग बीग बदलेल अशा खंडातले तू पडू नका. बोलून बोलून तू एकटा जरी बदलला तरी तू एकटा जरी सुधारला तरी ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मला वाटतं आपण जे बोलतो ना त्याच्या 2-5% तरी आपल्याला वागता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो. आपल्याला 130 कोटी लोकसंख्या आहे भारताची, त्यातून मोजक्या लोकांना भगवंतांनी वक्तृत्वाची कला दिली, मोजक्या लोकांना वेगवेगळ्या कला दिल्या. वक्ता दसच हे श्रेष्ठ असं म्हटलं जातं. 10,000 जर दिलंय ना देवानं तुम्हाला तर तुम्ही त्या क्षेत्रात काम करायला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, वेगवेगळे विषय मांडायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न माझ्या गावाचा, तर माझं गाव आहे पारगाव भातुली, अहमदनगर शहरापासून 20-22 किलोमीटर अंतरावर आहे. ग्रामीण भाग आहे. माझ्या गावाला 750 एकराचा एक ऐतिहासिक तलाव आहे खेटून, जिथे शहाजीराजांची म्हणजे शहाजीराजे निजामांकडनं लढत होते आणि विरोधात आदिलशहा आणि मोगल होते. आदिलशहा आणि मोगलांच्या विरोधात शहाजीराजे, शहाजीराजांचे भाऊ शरीफ जिराजे हे सगळे लढत होते. आणि मोगलांचं सैन्य अफाट आहे, या सैन्याला जर हरवायचं असेल तर काहीतरी युक्ती करावी लागेल. रात्रीतून शहाजीराजांनी तो तलाव फोडून दिला आणि त्यात मोगलांचं सैन्य वाहून गेलं. गनिमी कावा या युद्धनीतीचा उगमच पारगाव भातोळीतून झाला. त्याच लढाईमध्ये शरीफजीराजे गेले, त्यांनी प्राण ठेवले. आणि एवढा ऐतिहासिक वारसा असणारे गाव पण काही भौतिक सुविधांपासून वंचित होतं. आणि मग या गावात काही सुधारणा व्हाव्यात या दृष्टीनं मी प्रयत्न करायचं ठरवलं. माझ्या गावानेही भरभरून प्रयत्न केलं. मी ग्रामपंचायतची निवडणूक केली. त्या ग्रामपंचायतची निवडणूक म्हणजे हे सगळ्यात अवघड निवडणूक असते, म्हणजे तुम्हाला खूप प्रचंड. आणि 15 वर्ष सातत्यानं मी ग्रामपंचायतमध्ये काम करतोय. प्रत्येक गावात ग्रामपंचायत म्हटलं तर विरोध वगैरे असतो, परंतु फार टोकाचा विरोध न करता काही चांगल्या कामात लोक एकत्र येतात आणि पाहता पाहता आम्ही काही विकासाची कामं हाती घेतली. गावाला स्मशानभूमी नव्हती, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडनं स्मशानभूमीसाठी जागा मिळवली, स्मशानभूमीचं आता काम करतो. गावात जिम केली, गावात तालीम केली, गावामध्ये ग्रामपंचायतचं कार्यालय नव्हतं, शासनाकडनं निधी मागून ग्रामपंचायतचं कार्यालय केलं. मुख्य रस्ता जो आहे मुख्य रस्त्याला जोडणारा गाव, तो रस्ता गेली 30-35 वर्षांपासून झालेला नव्हता. शासनाकडं पाठपुरावा करत करत 2,90,00,000 रुपये त्या रस्त्याला निधी मंजूर करून आणला, त्या रस्त्याचं काम झालं. गावात आता जवळजवळ 25,00,000 रुपयांची पाण्याची योजना येते. म्हणजे इतक्या 2 वर्षात जवळजवळ 6-7 कोटी रुपयांची कामं गावात आम्ही करू शकलो. आणि हे कशातनं, तुमच्या तुम्ही कुठेतरी व्याख्यानाला जाता, कुणी अधिकारी तुमच्या संपर्कात येतात, कुणी राजकीय लोक तुमच्या संपर्कात येतात, आणि ज्या वेळेस आपण वैयक्तिक लाभाच्या गोष्टी सोडून काही सार्वजनिक काम घेऊन अधिकाऱ्यांकडे जातो, राजकीय नेत्यांकडे जातो, त्यांनाही चांगलं वाटतं की कुणीतरी तरुण काही 4-5 पोरे एकत्र येत आहेत, गावासाठी काहीतरी करत आहेत. आणि मला सगळ्या लोकांनी खूप मदत केली, अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी खूप मदत केली. आणि पाहता पाहता आता गाव बऱ्यापैकी मोटिवेशन स्पीकर सोडून तुम्ही समाजसेवक देखील आहात. त्याला एवढं मोठं समाजसेवक वगैरे विरुद्ध मी लावणार नाही, परंतु जेवढं जमेल माझ्यापासून. मला गाव सुटत नाही, तुमची कविता खूप फेमस आहे. बऱ्यापैकी गणेश नाव घेतलं तर सगळ्यात पहिलं तेच येते, तर ती कविता कशी सुटली आणि एक साथ सुटले का असं अखंड अखंड पॅराग्राफ सुटून गेलेला आहे. मी खरं तर आता तुम्ही माझं गावाविषयीचं मत तुम्ही ऐकलेलं आहे, म्हणजे माझ्या गावावरती माझं प्रचंड प्रेम आहे. गावात काही बदल व्हावेत हे मला सातत्यानं वाटत राहिले. आणि आज नाही, म्हणजे आम्ही कॉलेजला होतो, आम्ही पोपटराव पवारांना जोडून पाहिले, आम्ही अण्णा हजारेंना जोडून पाहिले, नगर जिल्ह्यातली 2 मोठी माणसं आहेत ती जोडून पाहिले. कॉलेज लाईफ मध्ये आमचा या लोकांसोबत संबंध आला आणि म्हणून गाव गावाच्या दृष्टीनं बदल या गोष्टी सातत्यानं मनात होत्या.
आणि ज्यावेळेस मी पुण्यात शिकायला गेलो त्यावेळेस मला ही कविता सुचली. ती महाराष्ट्रभर अजून आजही गाजते ती कविता अगदी, आणि लोक आतुरतेनं ऐकतात सुद्धा ती कविता. जाताना आता शेवटी ती कविता एक व्हावी एवढंच प्रेक्षकांची इच्छा. मी लिहिली ती कविता, मला गाता येत नाही, गायला गाळा लागतो, माझ्याकडे नरड आहे. जशी जमेल तशी दोन कडवी फक्त तुमच्या समोर सादर करतो. काय सांगू राणी मला गाव सुटना, कस सांगू राणी मला गाव सुटना, बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग, जिंचा कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग, जो तो आहे राणी आपल्या धुंदी मध्ये दंग, मानसांनी मानसांचे सोडले का रंग, म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी, कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपल्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी, म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कस सांगू राणी मला गाव सुटना. वा क्या बात आहे. खऱ्या अर्थानं ते म्हटलेच की हजारात एक वक्ता तयार होतो, ते खरंच आहे. त्यांच्या बोलण्यातून ते जाणवतं देखील. ते म्हणले सुद्धा की गाव इतकं मागास असताना मी गावात थोडाफार बदल करतोय आणि आज गाव समृद्ध होण्याच्या मार्गावर आहे. पुन्हा कधी जर आपली भेट होईल आज इथंच थांबूया. मला त्याबद्दल धन्यवाद.